इयत्ता चौथी, विषय मराठी। आम्ही कथा लिहितो, भाग एक, पृष्ठ क्रमांक 14। मुलांनो, पृष्ठ क्रमांक 14 वर आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, तसेच काही चित्रही दिलेले आहेत। या मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला कथा करायची आहे। कथा म्हणजेच गोष्ट तयार करायची आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। आपण मुद्दे वाचले, या मुद्द्यांच्या आधारे सर्वप्रथम आपण आपल्या कथेला शीर्षक देऊयात। आपल्या कथेचं शीर्षक आहे पिल्लाची शिकवणी। चला तर मग आता आपण कथा तयार करूयात। एक घनदाट जंगल होते। त्या जंगलात खूप सारे प्राणी राहायचे। त्या जंगलामध्ये एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये एक वाघ आणि त्याचे पिल्लू राहत असे। त्या पिल्लाला बोलता येत नव्हते म्हणून वाघ चिंतेत होता। वाघाने पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी मांजराची नेमणूक केली। पण त्या मांजराने काय शिकवले बरे? वाघाचे पिल्लूही तसेच बोलू लागले। हे पाहून वाघ वैतागला व आता त्याने गाढवदादांची नेमणूक केली। पण गाढव आले आणि त्याने खिंकाळायला सुरुवात केली। त्याबरोबर वाघाचे पिल्लूही खिंकाळू लागले। आता पुन्हा वाघ वैतागला, पिल्लूही हैरान झाले। तिसऱ्या वेळी मात्र वाघाने शिक्षक म्हणून बैलाची नेमणूक केली। पण बैलाने काय शिकवलं बरं? वाघाचे पिल्लूही बैलासारखे ओरडू लागले। आता मात्र वाघोबाचा वैताग वाढतो। वाघ बैलाला काढून टाकतो। असेच एके दिवशी पिल्लू जंगलात फिरत असताना झाडाच्या मागे एक शिकारी दबा धरून बसलेला असतो। पिल्लू समोर आल्यावर तो पिल्लावर नेम धरतो, पण पिल्लू जोरात डरकाळी फोडते। डरकाळीचा आवाज ऐकून शिकारी धूम ठोकतो। तेवढ्यात तेथे वाघोबा येतो। पिल्लाची डरकाळी ऐकून वाघोबा खुश होतो।